मजुरांची खरेदी विक्री करून त्यांना गुलामासारखं वागवल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये उघडकीस आली आहे. पाहूयात याविषयीचा एक रिपोर्ट. गुलामगिरीचं भयान वास्तव. धाराशिवमध्ये मजुरांची विक्री. साखळदंडानं बांधून मजुरांना मारहाण. हे आहे 21व्या शतकातलं गुलामगिरीचं भयान वास्तव. धाराशिवमध्ये 21व्या शतकातही गुलामगिरी सुरू असल्याचं समोर आलंय. चक्क मजुरांची खरेदी केली जात असल्याचं चित्र आहे. मजुरांची काही हजार रुपयांमध्ये खरेदी करून त्यांना गुलामासारखं वागवलं जातंय. त्यांच्याकडून जबरदस्तीनं जनावरासारखं काम करून घेतलं जातंय. काम न केल्यास वेळप्रसंगी त्यांना मारहाण केली जातीये. काम संपल्यावर त्यांना हे असं साखळदंडानं बांधून ठेवलं जात होतं. तर त्यांच्याकडे विचारणा करता त्यांनी सांगितलं की आम्हाला जबरदस्तीनं काम करून घेतलं जात आहे आणि आम्हाला रात्री हे साखळदंडाने बांधून ठेवत आहेत. दुसऱ्या ठिकाणी गेलं तिथं बघितले असता तिथेही सहा मुलं विहिरीमध्ये काम करत होती. त्यांच्यासोबतही सेम कंडिशन घडली होती. त्यांना दिवसा खोल विहिरीमध्ये काम करायला लागत होतं आणि रात्रीचं त्यांना साखळदंडाने बांधलं जायचं. मध्य प्रदेशसह राज्यातील छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, जालना, वाशिम, बुलढाणा इथल्या 11 मजुरांची विक्री करण्यात आली होती. त्यांना एका एजंटनं धाराशिवमधल्या ठेकेदाराला 2 ते 4 हजार रुपयांना विकलं होतं. या मजुरांना कळंब तालुक्यातल्या खामसवाडी आणि वाखरवाडीत नेण्यात आलं. विहिरीच्या कामासाठी दिवसाला 600 रुपये मजुरी दिली जायची पण पैसे काही दिले गेले नाही. सकाळी कामासाठी विहिरीत उतरवलं जायचं आणि संध्याकाळी पळून जाऊ नये म्हणून साखळदंडानं बांधून ठेवलं जायचं. शौचासाठी सुद्धा त्यांना सोडण्यात येत नव्हतं. महिनाभर झाला तरी आपल्या मित्रांशी संपर्क होत नसल्यानं या मजुरांच्या मित्रांना संशय आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी या मजुरांची सुटका केली आहे. मजुरांची विक्री केल्या प्रकरणी कृष्णा शिंदे, संतोष जाधव अन्य दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पुढे काही इथं आणलं, संध्याकाळी जेवण दिलं आणि साखळी बांधली. साखळी? हां. कुठं? पायाला. मग हां, मग काय झालं? संडास लगी सगळं इरीतच वरी नाही चान 7 वाजेपर्यंत. का बरं, काय करतो? जेवण वगैरे देतो ते? जेवण 1 वाजता, 12-1 वाजता. मग सकाळी कामाचे पैसे दिले का? नाही, 1 रुपया नाही आले. गुलाम बनवण्यात आलेल्या मजुरांना रात्री जेवण आणि 2 ग्लास मद्य दिलं जायचं. मद्यात काहीतरी मिसळून दिलं जात होतं असा आरोप आता मजुरांनी केलाय. मजुरांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या शासकीय यंत्रणा, कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारे इतर नेते आणि संघटना असतानाही मजुरांना गुलामाप्रमाणे वागवण्याचे प्रकार हे पुढे येत आहेत आणि हे चिंताजनक आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. बालाजी सुरवसे, साम टीव्ही न्यूज, धाराशिव.